हॅलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल अर्पिता स्पोकन इंग्लिश क्लासेस. तर फ्रेंड्स, आज आपण 300 सेंटेन्सेस शिकणार आहोत, ते पण सिम्पल पास्ट टेन्स मधले. ओके, तर सिम्पल पास्ट टेन्सचा रूलच काय आहे? सब्जेक्ट प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे हा एकच असा काळ आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला क्रियापदाचं दुसरं रूप आपण यूज करतो. तर आपल्याला क्रियापदाचं दुसरं रूप माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर हा काळ कशा टाइपचे सेंटेन्सेस बोलण्यासाठी यूज केला जातो? तर हा काळ फ्रेंड्स आपण स्टोरी सांगण्यासाठी यूज करू शकतो, आपला घडलेला भूतकाळ सांगण्यासाठी आपण यूज करू शकतो. एखादं काम भूतकाळात, म्हणजे सकाळी झालेलं काम आपण संध्याकाळी सांगू शकतो की हे काम पूर्ण झालं. ओके, मी आंबा खाल्ला, मी चहा पिला, मी हा मूवी पाहिला, मी माझं काम पूर्ण केलं, मी माझ्या मित्राशी बोलले, त्याचं लग्न झालं. म्हणजे एखादी क्रिया, एखादं काम भूतकाळात झालं असं आपण जेव्हा सांगतो, त्यावेळेस आपल्याला या टाईपचे सेंटेन्सेस बोलायचे आहेत. तर जेवढे सेंटेन्स तुम्ही बोलाल, जेवढे सेंटेन्स तुम्ही ऐकाल, तेवढी तुमची प्रॅक्टिस खूप छान होणार आहे. फ्रेंड्स, मी तुम्हाला एकच विनंती करते, तुम्ही प्लीज सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही तुमचं एक सबस्क्रिप्शन आणि एक लाईक याच्यामुळे मला खूप सारं मोटिवेशन मिळतं. तुम्हाला खरंच व्हिडिओ उपयोगी वाटला तर खरंच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. ओके, थँक्यू सो मच. तर चला आपण सेंटेन्सेस बनवायला सुरुवात करूया. स्क्रीनवरती जेवढे काही सेंटेन्सेस आहेत ते तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा रिपीट रिपीट माझ्या पाठीमागे तुम्ही, मी म्हणल्यानंतर माझ्या मागे तुम्ही म्हणू शकता. ओके, तर आपल्याला खूप सारे सेंटेन्सेस आज शिकायचे आहेत आणि हे सेंटेन्सेस बोलताना रोज डेली आपण याचा यूज करू शकतो. खूप छान सेंटेन्सेस आहेत. एकच लक्षात ठेवायचे फ्रेंड्स, तुम्हाला व्हर्ब टू यूज करायचे, म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप तुम्हाला यूज करायचं. इथे खूप सोपं आहे. हे झालं, हे जे स्ट्रक्चर आहे ते छोट्या सेंटेन्सचं आहे. तुम्ही ऑब्जेक्टच्या पुढे तुम्ही अजून मोठं सेंटेन्स बनवू शकता. खूप साऱ्या टाईपचे, खूप सारे सेंटेन्सेस आपण आज शिकणार आहोत. तर चला आपण उशीर न करता, वेळ न लावता, वेळ वाया न घालवता आपण सेंटेन्सेस बनवायला सुरुवात करूया. ओके, तर पहिलं सेंटेन्स आहे, पहिलं सेंटेन्स फ्रेंड्स, शी वेंट आउट. ओ, इथे एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे, ही एट केक, त्याने केक खाल्ला, म्हणजे काम पूर्ण झालेलं आहे. ओके, ती गावाला गेली, ती शाळेत गेली, माझे बाबा ऑफिसला गेले, माझी आईने स्वयंपाक केला, माझी आई शाळेला गेली, माझी आई तिच्या जॉबवर गेली. ओके, माझ्या टीचरनी स्टोरी सांगितली. कुठलंही का सेंटेन्स असू द्या भूतकाळातलं, स्टोरी मॅक्झिमम याच काळामध्ये लिहिल्या जातात. आपण आपली पण मनाची स्टोरी आपण या काळामध्ये लिहू शकतो. तर अशा टाईपचे सेंटेन्सेस तुम्हाला इथंच बघायला मिळणार आहेत. ओके, शी वेंट आउट, ती बाहेर गेली. माय फादर ब्रॉट अ गिफ्ट फॉर मी. माय फादर ब्रॉट अ गिफ्ट फॉर मी. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी भेटवस्तू आणली. ही सेंट मी पिक्चर. ही सेंट मी पिक्चर. त्याने चित्र पाठवलं. दे केम बॅक फ्रॉम मार्केट. ते मार्केटून परत आले. दे केम बॅक फ्रॉम मार्केट. ही फिनिश्ड हिज वर्क. ही फिनिश्ड हिज वर्क. त्याने त्याचं काम पूर्ण केलं. आय कम्प्लीटेड माय होमवर्क. आय कम्प्लीटेड, फिनिश म्हणजे संपवलं, कम्प्लीटेड म्हणजे पूर्ण केलं. मी माझं होमवर्क पूर्ण केलं. शी ड्रंक अ ग्लास ऑफ मिल्क. शी ड्रंक अ ग्लास ऑफ मिल्क. तिने एक ग्लास दूध पिलं. ही प्लेड वेल. तो चांगलं खेळला. ही प्लेड वेल. विराट प्लेड फॉर इंडिया. विराट भारतासाठी खेळला. विराट प्लेड फॉर इंडिया. आय ड्रॉ दिस पिक्चर. आय ड्रॉ दिस पिक्चर. मी हे चित्र काढलं. माय फ्रेंड आस्क्ड अ क्वेश्चन. माय फ्रेंड आस्क्ड अ क्वेश्चन. माझ्या मित्राने एक प्रश्न विचारला. शी लेफ्ट हर मोबाईल हिअर. शी लेफ्ट हर मोबाईल हिअर. तिने तिचा मोबाईल इथे विसरला. दे रिच्ड ऑन टाइम. दे रिच्ड ऑन
टाइम, ते वेळेवर पोहोचले. वी परचेस्ट अ न्यू कार, वी परचेस्ट न्यू कार, आम्ही नवीन कार विकत घेतली किंवा खरेदी केली. वी सोल्ड अवर ओल्ड कार, वी सोल्ड अवर ओल्ड कार, आम्ही आमची जुनी कार विकली. शी थँक्ड मी, शी थँक्ड मी, तिने मला धन्यवाद केलं. आय वॉच्ड दॅट मूवी, आय वॉच्ड दॅट मूवी, मी तो पिक्चर पाहिला, मी तो पिक्चर पाहिला. ही लिसन दिस सॉन्ग ऑलरेडी, ही लिसन दिस सॉन्ग ऑलरेडी, तिने त्याने हे गाणं आधीच ऐकलं, आधीच ऐकलं. आय बॉट अ न्यू गिफ्ट, आय बॉट अ न्यू गिफ्ट, मी एक नवीन भेट खरेदी केली किंवा विकत घेतली. आय विजिटेड पॅरिस लास्ट समर, आय विजिटेड पॅरिस लास्ट समर, मी पॅरिसला मागच्या महिन्यात भेट दिली. शी पेंटेड अ ब्युटिफुल पिक्चर, शी पेंटेड अ ब्युटिफुल पिक्चर, तिने एक सुंदर चित्र काढलं. दे सेलिब्रेटेड देअर ॲनिव्हर्सरी, दे सेलिब्रेटेड देअर ॲनिव्हर्सरी, त्यांनी त्यांचा लग्नाचा वाढदिवस किंवा त्यांची ॲनिव्हर्सरी साजरी केली. ओके, वी एट डिनर ॲट अ फॅन्सी रेस्टॉरंट, वी एट डिनर ॲट अ फॅन्सी रेस्टॉरंट, आम्ही आमचं रात्रीचं जेवण फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये केलं. द प्लेन लँडेड सेफली, द प्लेन लँडेड सेफली, विमान अगदी व्यवस्थित लँड झालं. ही रिपेअर्ड हिज कार लास्ट विकेंड, ही रिपेअर्ड हिज कार लास्ट विकेंड, मागच्या आठवड्यामध्ये, आठवड्याच्या शेवटी त्यांनी त्याची कार दुरुस्त केली. ही हिक्ड इन द नॅशनल पार्क, ही हिक्ड इन द नॅशनल पार्क. शी डान्स्ड ॲट द पार्टी लास्ट नाईट, शी डान्स्ड ॲट द पार्टी लास्ट नाईट. दे वॉच्ड अ मूवी येस्टरडे, दे वॉच अ मूवी येस्टरडे. आय रेड अ ग्रेट बुक लास्ट वीक, रीड असं स्पेलिंग असतं, पण त्याला सेकंड म्हणजे व्ही टू म्हणून आपण जेव्हा यूज करतो तेव्हा त्याचं प्रोनाउन्सिएशन रेड करायचं. आय रेड म्हणजे मी वाचलं, आय रेड अ ग्रेट बुक लास्ट वीक. खूप सारे सेंटेन्सेस आहेत म्हणून फ्रेंड्स मी आता याचं मीनिंग सांगत बसणार नाही. मीनिंग खूप सोपं आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता किंवा तुम्हाला ऑलरेडी तुमच्या लक्षात येईल. फक्त हे सेंटेन्सेस माझ्यासोबत रिपीट करायचे म्हणजेच तुमची प्रॅक्टिस छान होणार आहे. द सन सेट अँड अवर एगो, द सन सेट अँड अवर एगो. ही फाउंड अ लॉस्ट वॉलेट, ही फाउंड अ लॉस्ट वॉलेट. आय ट्रॅव्हल टू इटाली, आय ट्रॅव्हल टू इटाली. वी एक्सप्लोर द ओल्ड कॅस्टल, वी एक्सप्लोर द ओल्ड कॅस्टल. शी कम्प्लिटेड द पझल, शी कम्प्लिटेड द पझल. दे एट आईस्क्रीम ऑन अ हॉट डे, दे एट आईस्क्रीम ऑन अ हॉट डे. द कॅट पाउन्स्ड ऑन अ टॉय, द कॅट पाउन्स्ड ऑन अ टॉय. ही स्वॅम अक्रॉस द रिवर, ही स्वॅम अक्रॉस द रिवर. द शिप सेल्ड अक्रॉस द ओशन, द शिप सेल्ड अक्रॉस द ओशन. दे मूव्ड टू अ न्यू सिटी, दे मूव्ड टू अ न्यू सिटी. वी रोड आवर बाईक्स टू द पार्क, वी रोड आवर बाईक्स टू द पार्क. शी स्टडीड ऑल नाईट, शी स्टडीड ऑल नाईट. ही स्कोर्ड अ गोल इन द सॉसर गेम, ही स्कोर्ड अ गोल इन द सॉसर गेम. आय कुक्ड स्पॅगेटी फॉर डिनर, आय कुक्ड स्पॅगेटी फॉर डिनर. शी विजिटेड हर ग्रँड पॅरेंट्स, शी विजिटेड हर ग्रँड पॅरेंट्स. दे रॅन अ मॅराथॉन, दे रॅन अ मॅराथॉन. द फोन रँग अ फ्यू मिनिट्स अगो,
द फोन रँग अ फ्यू मिनिट्स अगो. वी क्लीन द एंटायर हाऊस. वी क्लीन द एंटायर हाऊस. आय मेट जॉन ॲट द मॉल. आय मेट जॉन ॲट द मॉल. वी फाउंड अ हिडन ट्रेजर. वी फाउंड अ हिडन ट्रेजर. द टीम ओन द चॅम्पियनशिप. द टीम ओन द चॅम्पियनशिप. द कार ब्रोक डाऊन ऑन द हायवे. द कार ब्रोक डाऊन ऑन द हायवे. फ्रेंड्स, तुम्हाला मीनिंग माहीत होत नसेल किंवा कळत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. ओके, खूप सारे सेंटेन्सेस आहेत, त्याच्यामुळे वेळ खूप लागणार आहे, त्याच्यामुळे मी फक्त जस्ट एक रीड करत जात आहे. ओके, ही प्लेड फुटबॉल विथ हिज फ्रेंड. ही प्लेड फुटबॉल विथ हिज फ्रेंड्स. आय कॉट अ बिग फिश. आय कॉट अ बिग फिश. द कॅट म्याऊड लाऊडली. द कॅट म्याऊड लाऊडली. शी बॉट अ न्यू ॲड्रेस. शी बॉट अ न्यू ॲड्रेस. ही ट्रॅव्हल टू जपान लास्ट इयर. ही ट्रॅव्हल टू जपान लास्ट इयर. वी ड्रो टू द माउंटन्स. वी ड्रो टू द माउंटन्स. दे वॉच्ड फायर वर्क्स ऑन द 4th of July. दे वॉच्ड फायर वर्क्स ऑन द 4th of July. द क्लॉक टिक्ड लाऊडली. द क्लॉक टिक्ड लाऊडली. आय विजिटेड माय ग्रँड पॅरेंट्स लास्ट वीकेंड. आय विजिटेड माय ग्रँड पॅरेंट्स लास्ट वीकेंड. शी डान्स्ड ग्रेसफुली ॲट द बॉल. शी डान्स्ड ग्रेसफुली ॲट द बॉल. फ्रेंड्स, तुम्ही याचे स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता लिहिण्यासाठी, जर वेळ जास्त लागत असेल तर. ओके, थँक्यू. जर सबस्क्रायबर केला नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जास्त वेळ नाही लागणार, कारण मी एवढा वेळ देते तुमच्यासाठी, तर तुम्ही फक्त मला एक हेल्प म्हणून एक सबस्क्रिप्शन द्या. ओके, थँक्यू सो मच. दे स्टेड ॲट अ कोझी कॅबिन. दे स्टेड ॲट अ कोझी कॅबिन. वी वेंट फॉर अ हाईक इन द वूड्स. वी वेंट फॉर अ हाईक इन द वूड्स. ही फिक्स्ड द ब्रोकन विंडो. ही फिक्स्ड द ब्रोकन विंडो. द रेन स्टॉप्ड सडनली. द रेन स्टॉप्ड सडनली. आय रिसिव्ड अ लेटर इन द मेल. आय रिसिव्ड अ लेटर इन द मेल. शी प्लेड द पियानो ॲट द रेसिटल. शी प्लेड द पियानो ॲट द रेसिटल. द एक्सप्लोर्ड द एक्सप्लोर द एन्शियंट रेन्स. द एक्सप्लोर द एक्सप्लोर द एन्शियंट रेन्स. वी ऑर्डर पिझ्झा फॉर डिनर. वी ऑर्डर पिझ्झा फॉर डिनर. ही टोल्ड अँड इंटरेस्टिंग स्टोरी. ही टोल्ड अँड इंटरेस्टिंग स्टोरी. द कॅट चेस्ड अ माऊस. द कॅट चेस्ड अ माऊस. आय ग्रॅज्युएटेड फ्रॉम कॉलेज इन 2020. आय ग्रॅज्युएटेड फ्रॉम कॉलेज इन 2020. शी सँग अ ब्युटिफुल सॉन्ग. शी सँग अ ब्युटिफुल सॉन्ग. फ्रेंड्स, माझा थोडासाचा प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे नेहमी माझी टंग थोडीशी जाड असल्यामुळं, तर सॉरी फॉर दॅट. ओके, वी सॉ अ शूटिंग स्टार. वी सॉ अ शूटिंग स्टार. दे सेलिब्रेटेड देअर फ्रेंड्स बर्थडे. दे सेलिब्रेटेड देअर फ्रेंड्स बर्थडे. ही कुक्ड अ डिलिशियस मील. फ्रेंड्स, स्क्रीनशॉट घ्यायचे तुम्हाला, म्हणजे लिहित बसण्यापेक्षा स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर रीड करा सेंटेन्सेस. खूप सारे सेंटेन्सेस आहेत तुम्हाला आणि फक्त पास्ट टेन्स मधले. ओके, आय वेंट टू द बीच लास्ट समर. आय वेंट टू द बीच लास्ट समर. शी ओपन द डोर विथ अ स्माइल. माझ्या मागे मागे रिपीट सेंटेन्सेस बोलायचीच, कारण तुम्हाला जास्त चांगली प्रॅक्टिस करायची आहे. ओके, शी ओपन द डोर विथ अ स्माइल. दे अटेंडेड द कन्सर्ट टुगेदर. दे अटेंडेड द कन्सर्ट टुगेदर. वी क्लाइम्ड अ टॉल माउंटेन. वी क्लाइम्ड अ टॉल माउंटेन. ही फिनिश्ड हिज होमवर्क अर्ली. ही फिनिश्ड हिज होमवर्क अर्ली. शी स्वॅम इन द पूल फॉर अवर्स. शी स्वॅम इन द पूल फॉर अवर्स. आय टुक अ लॉन्ग नॅप. आय टुक अ लॉन्ग नॅप. द सन शोन ब्राइटली. द सन शोन ब्राइटली. दे विजिटेड द आर्ट गॅलरी. दे विजिटेड द आर्ट गॅलरी. द प्लेन टुक ऑफ स्मूथली. द प्लेन टुक ऑफ स्मूथली. आय बेक्ड कुकीज फॉर द पार्टी. आय बेक्ड कुकीज फॉर द पार्टी. शी वॉक्ड इन द पार्क.
She walked in the park. We watched a thrilling movie. We watched a thrilling movie. He helped chess with his brother. He played chess with his brother. I lost my keys yesterday. I lost my keys yesterday. She traveled to Greece. She traveled to Greece. Greece. They arrived at the airport. They arrived at the airport. We rented a beach house. We rented a beach house. He rode his bike to work. He rode his bike to work. She loved the surprise gift. She loved the surprise gift. They ran a successful business. They ran a successful business. We enjoyed the warm weather. We enjoyed the warm weather. I sang my favorite song. I sang my favorite song. The dog barked loudly. The dog barked loudly. She swam in the ocean. She swam in the ocean. They studied hard for the test. They studied hard for the test. We bought a new car. We bought a new car. He won the race. He won the race. I broke a glass. I broke a glass. She found a hidden treasure. She found a hidden treasure. They moved to a new neighborhood. They moved to a new neighborhood. We explored the deep cave. We explored the deep cave. The cat chased a butterfly. The cat chased a butterfly. He fixed the broken toy. He fixed the broken toy. I traveled to Japan. I traveled to Japan. She cooked a delicious dinner. She cooked a delicious dinner. They danced all night. They danced all night. We watched the sunrise. We watched the sunrise. I painted a beautiful picture. I painted a beautiful picture. She told a funny joke. She told a funny joke. They hiked up the mountain. They hiked up the mountain. He cleaned the entire house. He cleaned the entire house. We went to the zoo. We went to the zoo. She fixed the broken computer. She fixed the broken computer. They studied history for hours. They studied history for hours. I played the guitar. I played the guitar. The car broke down on the highway. The car broke down on the highway. He met her parents. He met her parents. We visited the amusement park. We visited the amusement park. She celebrated her birthday. She celebrated her birthday. They ran a marathon in record time. They ran a marathon in record time. I found a four-leaf clover. I found a four-leaf clover. The train left the station. The train left the station. We explored the ancient castle. We explored the ancient castle. She read a captivating novel. She read a captivating novel. Read name is a read man. Okay. He solved a complex puzzle. He solved a complex puzzle. I took a long walk. I took a long walk. They rented a beachfront villa. They rented a beachfront villa. She watched a documentary. She watched a documentary. We bought new furniture. We bought new furniture. He swam in the pool. He swam in the pool. I received a gift from a friend. I received a gift from a friend. They traveled to the Caribbean. They traveled to the Caribbean. She cooked a delicious meal. She cooked a delicious meal. We attended the conference. We attended the conference. He fixed the leaky faucet. The fix. He fixed the
लिकी फॉसेट. आय वॉच्ड अ थ्रिलिंग मूवी. आय वॉच्ड अ थ्रिलिंग मूवी. द कॅट चेस्ड अ स्क्वायरल. द कॅट चेस्ड अ स्क्वायरल. दे विजिटेड द ओल्ड चर्च. दे विजिटेड द ओल्ड चर्च. शी सँग अ ब्युटिफुल सॉन्ग. वी अटेंडेड अ वेडिंग. वी अटेंडेड अ वेडिंग. ही हाइक्ड इन द माउंटन्स. ही हाइक्ड इन द माउंटन्स. आय पेंटेड अ मुरल. आय पेंटेड अ मुरल. फ्रेंड्स, स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि माझ्यासोबत रिपीट रिपीट सेंटेन्सेस बोलायचे आहेत. माझ्या मागे तुम्ही माझ्यासोबतच बोलू शकता. ओके. द फोन रँग लाउडली. द फोन रँग लाउडली. शी टोल्ड अ स्केरी स्टोरी. शी टोल्ड अ स्केरी स्टोरी. दे सेलिब्रेटेड देअर ग्रॅज्युएशन. दे सेलिब्रेटेड देअर ग्रॅज्युएशन. वी एक्सप्लोर द मिस्टेरियस केव. वी एक्सप्लोर द मिस्टेरियस केव. ही स्टडीड फॉर अवर्स. आय फाउंड अ रेअर कॉइन. आय फाउंड अ रेअर कॉइन. शी अटेंडेड अ म्युझिक फेस्टिवल. शी अटेंडेड अ म्युझिक फेस्टिवल. वी रोड बाईक्स ऑन द ट्रेल. वी रोड बाईक्स ऑन द ट्रेल. दे विजिटेड द आर्ट म्युझियम. दे विजिटेड द आर्ट म्युझियम. ही वॉच्ड सॉसर मॅच. ही वॉच सॉकर किंवा सॉसर आपलं प्रोनाउन्सिएशन जे आठ जे सोपं जाईल ते. आय डान्स्ड ॲट द पार्टी. आय डान्स्ड ॲट द पार्टी. शी प्लेड द वॉयलन. शी प्लेड द वॉयलन. दे ड्रो टू द बीच. दे ड्रो टू द बीच. वी कुक्ड डिलिशियस ब्रेकफास्ट. वी कुक्ड डिलिशियस ब्रेकफास्ट. ही स्वॅम इन द लेक. ही स्वॅम इन द लेक. द सनसेट ओवर द हॉरिझॉन. द सनसेट ओवर द हॉरिझॉन. शी विजिटेड हर फ्रेंड्स हाऊस. शी विजिटेड हर फ्रेंड्स हाऊस. वी वेंट टू द थीम पार्क. वी वेंट टू द थीम पार्क. आय अटेंडेड अ वर्कशॉप. आय अटेंडेड अ वर्कशॉप. दे बिल्ट अ सँड कॅस्टल. दे बिल्ट अ सँड कॅस्टल. ही सेल्ड ऑन द लेक. ही सेल्ड ऑन द लेक. आय वॉच्ड अ डॉक्युमेंटरी. आय वॉच्ड अ डॉक्युमेंटरी. शी पेंटेड अ ब्युटिफुल मुरल. शी पेंटेड अ ब्युटिफुल मुरल. दे सेलिब्रेटेड देअर अॅनिव्हर्सरी. वी टूक अ रोड ट्रिप. वी टूक अ रोड ट्रिप. याच्यामध्ये दोन चार सेंटेन्सेस जे आहेत काही रिपीट आलेले आहेत. इट्स ओके. ओके. ही प्लेड सॉसर विथ फ्रेंड्स. शी विजिटेड हर ग्रँड मदर. शी विजिटेड हर ग्रँड मदर. आय एक्सप्लोअर द फॉरेस्ट. आय एक्सप्लोअर द फॉरेस्ट. दे वॉच्ड अ थ्रिलिंग मूवी. द कॅट चेस्ट अ लेझर पॉइंटर. द कॅट चेस्ट अ लेझर पॉइंटर. ही ट्रॅव्हल टू ऑस्ट्रेलिया. ही ट्रॅव्हल टू ऑस्ट्रेलिया. आय कुक्ड अ डिलिशियस मील. आय कुक्ड अ डिलिशियस मील. शी स्टडीड ऑल नाईट. शी स्टडीड ऑल नाईट. दे प्लेड बोर्ड गेम्स. दे प्लेड बोर्ड गेम्स. वी फाउंड अ हिडन ट्रेजर. वी फाउंड अ हिडन ट्रेजर. ही हाइक्ड इन द माउंटन्स. ही हाइक्ड इन द माउंटन्स. ही आय स्वॅम इन द ओशन. आय स्वॅम इन द ओशन. शी डान्स्ड ॲट द कन्सर्ट. शी डान्स्ड ॲट द कन्सर्ट. दे विजिटेड द म्युझियम. वी सेलिब्रेटेड न्यू इयर्स इव्ह. वी सेलिब्रेटेड न्यू इयर्स इव्ह. ही फिक्स द ब्रोकन क्लॉक. ही फिक्स द ब्रोकन क्लॉक. ही पेंटेड अ ब्युटिफुल लँडस्केप. ही पेंटेड अ ब्युटिफुल लँडस्केप. शी कम्प्लिटेड द मॅराथॉन. दे वॉच्ड अ मेटोर शॉवर. दे वॉच्ड अ मेटोर शॉवर. वी एट ॲट अ फॅन्सी रेस्टॉरंट. ही ट्रॅव्हल टू इंडिया. शी टूक अ लॉंग नॅप. शी टूक अ लॉंग नॅप. दे रॅन अ सक्सेसफुल बिझनेस. वी फाउंड अ रेअर आर्टिफॅक्ट. वी फाउंड अ रेअर आर्टिफॅक्ट. द सन रोज अर्ली. द सन रोज अर्ली. शी एक्सप्लोर्ड द एन्शियंट रेन्स. ही अटेंडेड अ वेडिंग. आय वॉच्ड कॉमेडी शो. आय वॉच्ड कॉमेडी शो. दे प्लेड टेनिस. दे प्लेड
टेनिस, वी विजिटेड द बोटॅनिकल गार्डन, वी विजिटेड द बोटॅनिकल गार्डन, ही फिक्स्ड द लीकी फॅशूट, शी कुक्ड अ टेस्टी डिनर, दे सेलिब्रेटेड देअर फ्रेंड्स प्रोमोशन, दे सेलिब्रेटेड देअर फ्रेंड्स प्रोमोशन, आय अटेंडेड योगा क्लास, आय अटेंडेड योगा क्लास, द कॅट पोअर सॉफ्टली, द कॅट पोअर सॉफ्टली, शी डान्स्ड ग्रेसफुली, शी डान्स्ड ग्रेसफुली, दे हाइक इन द फॉरेस्ट, दे हाइक इन द फॉरेस्ट, ही प्लेड द ट्रम्पेट, ही प्लेड द ट्रम्पेट, वी विजिटेड द अक्वेरियम, वी विजिटेड द अक्वेरियम, आय रेड अ फॅसिनेटिंग बुक, आय रेड अ फॅसिनेटिंग बुक, शी टोल्ड अ हिलेरियस जोक, शी टोल्ड अ हिलेरियस जोक, दे ट्रॅव्हल टू द माउंटन्स, वी वॉच अ थ्रिलिंग सॉसर मॅच, ही वॉच द थ्रिलिंग सॉसर मॅच, द डॉग बार्क एक्साइटेडली, द डॉग बार्क एक्साइटेडली, ही स्वॅम इन द पूल, ही स्वॅम इन द पूल, शी कुक्ड अ थ्री कोर्स मील, शी कुक्ड अ थ्री कोर्स मील, दे सेलिब्रेटेड देअर टीम्स विक्टोरी, दे सेलिब्रेटेड देअर टीम्स विक्टोरी, आय अटेंडेड अ कॉस्ट्यूम पार्टी, आय अटेंडेड अ कॉस्ट्यूम पार्टी, वी एक्सप्लोर अ हिडन केव, ही फिक्स्ड द स्क्वॅकी डोर, शी प्लेड द सॅक्सोफोन, शी प्लेड द सॅक्सोफोन, दे विजिटेड अ ट्रॉपिकल आयलँड, आय वॉच अ डॉक्युमेंटरी ऑन वाईल्ड लाईफ, द सनसेट ओवर द ओशन, वी डान्स ॲट द कन्सर्ट, ही एक्सप्लोर द ओल्ड सिटी, शी रीड अ कॅप्टिवेटिंग नॉवल, दे सेलिब्रेटेड देअर सन्स बर्थडे, दे सेलिब्रेटेड देअर सन्स बर्थडे, आय प्लेड अ गेम ऑफ चेस, आय प्लेड अ गेम ऑफ चेस, वी विजिटेड द स्पेस म्युझियम, वी विजिटेड द स्पेस म्युझियम, ही पेंटेड अ ब्युटिफुल मुरल, ही पेंटेड द ब्युटिफुल मुरल, ही पेंटेड, ओके, शी टोल्ड अ स्पूकी स्टोरी, शी टोल्ड अ स्पूकी स्टोरी, द हाइक इन द दे हाइक इन द डेझर्ट, द हाइक दे हाइक इन द डेझर्ट, शी ट्रॅव्हल टू युरोप, दे प्लेड व्हॉलीबॉल ऑन द बीच, दे प्लेड व्हॉलीबॉल ऑन द बीच, वी अटेंडेड अ चॅरिटी इव्हेंट, वी अटेंडेड अ चॅरिटी इव्हेंट, ही फिक्स्ड द ब्रोकन बायसिकल, ही फिक्स्ड द ब्रोकन बायसिकल, आय रेड अ हिस्टॉरिकल बायोग्राफी, आय रेड अ हिस्टॉरिकल बायोग्राफी, शी एक्सप्लोर द रेन फॉरेस्ट, शी एक्सप्लोर द रेन फॉरेस्ट, दे सेलिब्रेटेड देअर न्यू होम, वी वॉच्ड अ थ्रिलिंग बास्केटबॉल गेम, वी वॉच्ड अ थ्रिलिंग बास्केटबॉल गेम, ही स्वॅम इन द लेक, ही स्वॅम इन द लेक, आय डान्स्ड ॲट द पार्टी, आय डान्स्ड ॲट द पार्टी, द सन रोज अर्ली, द सन रोज अर्ली, शी पेंटेड अ मास्टर पीस, शी पेंटेड अ मास्टर पीस, दे अटेंडेड अ म्युझिक फेस्टिवल, दे अटेंडेड अ म्युझिक फेस्टिवल, वी विजिटेड अ विल्ड लाईफ सॅक्युटरी, सॅंक्युटरी, सॉरी, वी विजिटेड अ वाईल्ड लाईफ सॅंक्युटरी, ही फिक्स्ड द लेक लिकी रूफ, ही फिक्स्ड द लिकी रूफ, आय वॉच अ सायन्स फिक्शन मूवी, आय वॉच सायन्स फिक्शन मूवी, शी कुक डिलिशियस करी, शी कुक डिलिशियस करी, दे सेलिब्रेटेड देअर वेडिंग, दे सेलिब्रेटेड देअर वेडिंग, वी प्लेड अ गेम ऑफ कार्ड्स, वी प्लेड अ गेम ऑफ कार्ड्स, द कॅट चेस्ड अ बटरफ्लाय, ही ट्रॅव्हल टू द माउंटन्स, शी प्लेड द ट्रम्पेट, शी प्लेड द ट्रम्पेट, दे विजिटेड अ स्पेस सेंटर, दे विजिटेड द स्पेस सेंटर, आय एक्सप्लोर द हिस्टॉरिक सिटी, आय एक्सप्लोर द हिस्टॉरिक सिटी, वी रेड अ थ्रिलिंग मिस्ट्री, वी रेड अ थ्रिलिंग मिस्ट्री, ही फिक्स्ड द स्पाइकी फ्लोर बोर्ड, ही फिक्स्ड द स्क्वॅकी फ्लोर बोर्ड, शी डान्स्ड ॲट द बॉल, शी डान्स्ड ॲट द बॉल,
हिक्ड इन द नॅशनल पार्क. दे हाइक्ड इन द नॅशनल पार्क. आय वॉच्ड अ डॉक्युमेंटरी अबाउट स्पेस. आय वॉच्ड अ डॉक्युमेंटरी अबाउट स्पेस. द सनसेट ओवर द माउंटन्स. द सनसेट ओवर द माउंटन्स. वी सेलिब्रेटेड अ फॅमिली रियुनियन. वी सेलिब्रेटेड द फॅमिली रियुनियन. ही स्वॅम इन द क्रिस्टल क्लिअर लेक. ही स्वॅम इन द क्रिस्टल क्लिअर लेक. शी पेंटेड अ स्टनिंग पोर्ट्रेट. शी पेंटेड अ स्टनिंग पोर्ट्रेट. दे अटेंडेड अ लाईवली कन्सर्ट. दे अटेंडेड अ लाईवली कन्सर्ट. आय एक्सप्लोर्ड अ हिडन केव. वी वॉच्ड अ थ्रिलिंग कार रेस. वी वॉच्ड अ थ्रिलिंग कार रेस. ही कुक्ड अ माउथ वॉटरिंग मील. ही कुक्ड अ माउथ वॉटरिंग मील. शी डान्स ॲट द मॅस्क्वेरेड. दे विजिटेड द हिस्टोरिक बॅटल फील्ड. दे विजिटेड द हिस्टोरिक बॅटल फील्ड. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण खूप सारे सेंटेन्सेस आज रीड केलेले आहेत. तर तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी हे सेंटेन्सेस रिपीट रिपीट ऐकायचे आहेत आणि माझ्यासोबत तुम्हाला बोलायचे पण आहेत. त्याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस खूप चांगली होणार आहे आणि तुम्ही ऐकल्यामुळे, तुम्ही सेंटेन्सेस रिपीट रिपीट रीड केल्यामुळे तुमचं जे म्हणजे माउथ एक्सरसाइज आहे ते बेस्ट होणार आहे. तर हे सेंटेन्सेस आपण डेली यूज करताना, डेली बोलताना यूज करू शकता किंवा तुम्ही एखादं काम झालं आहे असं सांगताना तुम्ही यूज करू शकता. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. प्लीज सबस्क्राइब माय चॅनल. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू सो मच.